नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेट्ससाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यात 28 सप्टेंबरपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी मुंबईकरांसाठी मोठ्या प्रमाणात वाढतच आहेत। मंगळवारी आणि बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरात झालेल्या मोठ्या पावसाने 26 वर्षाचा विक्रम मोडला आहे। हवामान विभागाच्या आकड्यानुसार सप्टेंबर महिन्यामध्ये इतका पाऊस 26 वर्षानंतर झाला आहे। 2 दिवस झालेल्या पावसाची मुंबईची अवस्था अतिशय वाईट झाली होती। आता मुंबईकरांना त्या अडचणीतून बाहेर पडत होते तोवर 28 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर मित्रांनो, सांगितले जात आहे की सध्या मुंबईमध्ये पाऊस बंद आहे, पण 28 सप्टेंबरपासून पुन्हा मान्सून परतीच्या शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने गुरुवारी आपले दीर्घकालीन वर्षानुपूर्वनुमान जाहीर केले, ज्यानुसार राजस्थानच्या उत्तर पश्चिमे भागात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या आठवड्या दरम्यान कमी पाऊस होतो आणि आठवड्याच्या मध्यम दक्षिण पश्चिम मान्सूनच्या परतीची यात्रा सुरू होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की 17 सप्टेंबर ही पावसाच्या परतीची तारीख मानली जाते। तसेच मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने वर्तवली आगामी आठवड्यामध्ये 2 ते 8 ऑक्टोबरपर्यंत विदर्भातील काही भागात पाऊस होणार नाही व परतीचा पाऊस साधारणपणे पावसाच्या सुरुवातीनंतर 15 दिवसाच्या आत पूर्ण होतो। परतीचा पाऊस राजस्थान ची हवा दक्षिण पश्चिम ऐवजी पुढे करून वाहू लागते तेव्हा सुरू होतो। हा पाऊस राजस्थानमधून सुरू होतो। पूर्वेच्या हवेची दिशा रिटर्न पावसाची रेषा आहे। या रेषेच्या वर उत्तरमध्ये पाऊस थांबतो आणि दक्षिणेत सुरू होतो। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे या जिल्ह्यामध्ये 28 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, 28 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। हवामान विभागामध्ये सांगितले की सध्या मुंबईमध्ये पाऊस बंद आहे, पण 28 सप्टेंबरपासून पुन्हा मान्सून परतीची आवश्यक शक्यता आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी कृषी दर्शनमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।